नमस्कार, आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये मी आमच्या गावाकडची शिवजयंती कशी परंपरेने व पारंपरिक पद्धतीने कशी साजरी केली जाते हे तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कशी आमच्या गावाकडची शिवजयंती साजरी केली जाते तुम्हाला बघायला मिळेल. आणि तसेच या कार्यक्रमामध्ये बऱ्याच जसे शिवरायांची झेंड्याची मिरवणूक, शिवरायांच्या पुतळ्याची पूजन, शिवरायांचा जन्मसोहळा आणि असे बरेच विविध कार्यक्रम तुम्ही या ब्लॉगमध्ये बघणार आहात. तर चला तर मग आता आपण, मी तुम्हाला लाईव्ह हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आताच सुरुवात होणार आहे की शिवरायांचा जन्मसोहळ्याला. सोहळा हा पाळण्याचा कार्यक्रम इथे संपलेला. आणि आता मी जाणार आहे आतमध्ये, जिथं आमचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे काही काही गोष्टी आहेत आणि शिवदर्शन मी घेणार आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर हा पाळणा जिथं आतो तुम्ही बघा. आमच्या गावची ही शिवजयंती ही सगळी व्यवस्था ही आमची देवस्थान कमिटी करते, पूर्ण अरेंजमेंट या कार्यक्रमाची. आणि खूप अशी अतिशय छान अरेंजमेंट प्रसाद घेणार आहे. तुम्ही बघू शकता आमच्या गावाकडे एक स्पेशल प्रसाद आहे, तुम्ही हा बघू शकता. प्रसादा दुसरा एक प्रसाद सुरू गोष्टी, दोन प्रकारचे तुम्हाला प्रसाद दिले जातात. आणि हा विशेष प्रकार आहे, तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकताय. आणि असेच बरेच कार्यक्रम संध्याकाळी पण ऐतिहासिक नाटक, तसेच प्रमुख पाहुण्याचं स्वागत आणि फळाफळांचा लिलाव पण असतो. आणि आता आपण बघणार आहे शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक कशी काढली जाते आमच्या गावामध्ये. आणि ही अतिशय खूप जुन्या पारंपरिक पद्धतीने अजून पण केली जाते. मागच्या खूप वर्षापासूनचा इतिहास आहे आमच्या गावाकडचा. आणि हा तुम्ही पुतळा बघता, खूप जुना आहे आमच्या गावाकडचा. साधारणतः मला तर वाटते 50 वर्षापाठीमागचा हा इतिहास आहे त्याच्यामागं. आणि आता तुम्ही अशाच ही प्रतिमेची पूजा जी तुम्ही बघू शकताय गल्लोगली होत असते, प्रत्येक गावातून निघत असते आणि गावच्या पूर्ण महिला शिवरायांच्या ह्या प्रतिमेची पूजन करत असतात. तुम्ही जसं या व्हिडिओमध्ये बघताय आणि शिवदर्शन घेत असतात. आणि ह्याच दिवशी असं खूप शुभ असं वातावरण आमच्या गावामध्ये होत असतं. त्याच्यानंतरचे जे कार्यक्रम आहे तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत जर बघाल तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी. साधारणतः 5:30-6 संध्याकाळी खूप गर्दी असणार या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता संध्याकाळी नाटकाचा कार्यक्रम पण होणार आहे या प्लेक्सवरून. गावचे कुंडेवर श्री सातेरी देवी मंदिर इथं कोलिक. आणि याच ठिकाणी श्री सातेरी देवी सोय संघटना कोलिक अशा यूथ ग्रुपनं छान अशा कॉम्पिटिशन स्पर्धा ठरवल्या आहेत, चित्रकलेने रांगोळी स्पर्धा. याच्यासाठी मी तुम्हाला आतमध्ये येऊन दाखवणार आहे. पार्टिसिपंटनं खूप असा बघणार आहोत. मी मंदिरच्या आतमध्ये आलो आहे. सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथे जाऊ पाहिजे आमच्या सातेरी देवीचं मंदिर तुम्हाला आतमध्ये दाखवतो. हे सातेरी देवी तुमची प्रतिमा तुम्ही बघू शकता इथे समोर. आणि आज बरेच कार्यक्रम असल्यामुळं खूप गावात वातावरण असं छान असं शिवमा असं वाटतं. रांगोळी काढून गेलेले आहेत, त्याच्यामुळे काही पार्टिसिपंट इथं आता अवेलेबल नाही आहेत. सो मी तुम्हाला त्यांची रांगोळी दाखवतो इथं. आणि ब्लॉगमध्ये तुम्ही कमेंटमध्ये कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की तुम्हाला कुठली इथली रांगोळी आवडली. एक नंबरची रांगोळी जसं अक्षय तृतीया, कारण ही आज शुभ असा दिवस आहे, त्या ठिकाणी अक्षय तृतीयाची एक छान अशी रांगोळी काढली इथं. दुसरी जी आपण रेग्युलर म्हणतात नाही भारतीय संस्कृती असते, त्या भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे, अशा ठिकाणी छान अशी रांगोळी इथं काढलेली आहे बघू शकता. आणि पुढची आहे आता सगळ्यात मोठा जो इश्यू चालला आहे की भ्रूणहत्या, सेव गर्ल चाइल्ड, याच्यावर एक सामाजिक संदेश देणारी ही अशी आकर्षक अशी रांगोळी इथं काढली आहे, ज्याच्यामध्ये एक मदर आणि एक चाइल्डचं एक फोटो काढून मस्त असं इनोव्हेटिव्ह असं मस्त कलरिंग केलेलं आहे. आणि जसं आजच्या गावात आज शिवजयंती असल्यामुळं आम्ही जास्त प्रेफरन्स दिला होता की तो शिवाजी महाराजांच्यावरती जास्त जीवनावरती रांगोळ्या निघाव्यात. आणि असंच झालेलं आहे या ठिकाणी. बऱ्याच रांगोळी तुम्हाला बघायला मिळतील ते शिवाजी महाराजांवर बघायला मिळतील. आणि ही तुम्ही बघू शकताय किल्ल्याची रांगोळी आहे, जिथं तुम्हाला महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले, त्याच्यातला हा एक छान असा गडकिल्ला तुम्हाला या रांगोळीच्या मार्फत बघायला मिळतो. रांगोळीच्या मार्फत त्या स्पर्धकांनी काढला आहे.
नेक्स्ट जगदंबा पुन्हा शिवाजी महाराजांचं तसा फ्रंटचा जो फोटो असतो त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. शिवाजी महाराजांचा चेहरा पूर्णपणे इथं व्यवस्थित असा रांगोळीमध्ये छान असा केलेला आहे. आणि पुढची रांगोळी आहे ती क्षत्रिय कुलवन, तुम्ही बघू शकता इथं डिझाईन वगैरे छान केलेलं आहे. या ठिकाणी छोटीशी रांगोळी तर सुंदर आहे. आणि पुढची जी रांगोळी आहे जी रायगडवरची आहे, शिवाजी महाराज ज्यावेळेस राज्याभिषेकच्या वेळेलाची ही रांगोळी अतिशय छान अशी रांगोळी इथं काढली आहे. आणि हे आपण आता बघितलं आहे ते रांगोळी स्पर्धेचं प्रदर्शन. आणि आता आपण जे बघणार आहे दुसरी जी कॉम्पिटिशन होती ती चित्रकला स्पर्धा, आपण तिथं आता पण ना आपण असे रांगोळी स्पर्धेला भाग घेतल्याबद्दल आपण असं त्यांना प्रमाणपत्र पण देणार आहे. आणि या ठिकाणी मेडल्स पण आहेत म्हणून मी दाखवेनच. आता तुम्हाला दाखवणार आहे चित्रकला स्पर्धेचं एक्झिबिशन. आणि एकदम फास्ट फॉरवर्ड करून मी तुम्हाला दाखवतो. लहान मुलांना अतिशय शाळेतल्या मुलांनी हे काढलेले चित्र आहे, त्याच्यामुळे त्यांच्या कलेला दाद दिली गेली पाहिजे. ते बघा शिवाजी महाराजांची, बराच आम्ही त्यांना टॉपिक दिला होता त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे शिवाजी महाराजांची त्याच ड्रॉईंग्स काढल्या आहेत. तुम्ही ह्या ठिकाणी मला हे पण सांगू शकता कारण एक अतिशय महत्त्व, कारण याच्यामध्ये खूप क्रिएटिव्हिटी लागते ज्यावेळेस अशा. याच्यानंतर जी उत्सुकता लागते ती नाटकाची, ऐतिहासिक नाटकाची सर्व शिव भक्तांना आणि विविध कार्यक्रम याच्यानंतर सुरू होतात. अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने आमच्या गावात शिवजयंती साजरी केली जाते. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि आज हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा.